हम्पी म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतं बलाढ्य विजयनगरचं साम्राज्य आणि स्थापत्यकलेनं अचंबित करणारी इथली मंदिर. त्याच शृंखलेतलं एक मंदिर म्हणजे विजय विठ्ठल मंदिर, दगडी रथ मंदिर, पुराणातील कथा, दृश्य, कोरीव कामातून सांगणारे खांब, शिल्पवैभव लाभलेले मंडप घेऊन हे सुंदर मंदिर उभं. नमस्कार, मी मुक्ता नार्वेकर आणि आजचा एपिसोड आहे सुप्रसिद्ध विजय विठ्ठल मंदिर आणि परिसरावर. मी आता आहे हम्पीमध्ये आणि आजचा प्लॅन असा आहे की हम्पीतलं प्रसिद्ध मंदिर विजय विठ्ठल टेम्पल हे आज मी बघायला जाणार आहे आणि आता आम्ही रूममधून निघतोय. तर हा जो मॅप आहे तो मला आम्ही ज्या होमस्टेमध्ये राहिलेलो ली होमस्टेमध्ये तिथल्या ओनरने दिला आणि या मॅपवरून म्हणजे कुठली ठिकाणं जवळजवळ आहेत, कुठली लांब आहेत, एका ठिकाणी राहून एका ठिकाणी थांबून काय काय करता येईल हे सगळं कळतंय. हम्पी कर्नाटकातल्या बेल्लारी जिल्ह्यातील तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेलं गाव आहे. इथं रेल्वे बस मार्गे हॉस्पेटपर्यंत जाता येतं. तिथून हम्पीला जायला बसेस आणि रिक्षा आहेत. हॉटेल्स, लॉज जागोजागी दिसते. जाताना कितीतरी फूट उंच दगड म्हणजे पोल्डर्स दिसायचे. मध्ये मध्ये अशा कित्येक कमानी दिसायच्या. मग लक्षात यायचं की ज्या कलासक्त बलाढ्य साम्राज्याचा भाग आपण बघायला चाललोय तो हळूहळू जवळ येतोय. आम्ही तिथे पार्किंगमध्ये गाडी पार्क केली. तिथे कोणीही कसलाही चार्ज पार्किंगचा आकारलेला नाही आहे आणि आता आम्ही चालत विजय विठ्ठल टेम्पलच्या इथे चाललो. इकडे शेती आहे, केळीची शेती आहे सगळी. तिथे मागे बोर्ड लावलेला विठ्ठल मंदिर 800 मीटर, तर जवळजवळ पार्किंगपासून 1 किलोमीटर भर चालत जावं लागतं. कोणीच नाही आहे, गर्दीच नाही आहे इथं. अरे 9 वाजता आलो आपण, त्यामुळे नंतर होणार गर्दी. जागोजागी नुसते असे मोठे मोठे दगड म्हणजेच ते बोल्डर्स दिसतात. सगळा परिसर त्यावेळ सगळा परिसर त्यांना व्यापला. आणि समोर आता गोपूर दिसतंय. विजय विठ्ठल मंदिरात प्रवेश करण्यासाठी भारतीय नागरिकांना प्रत्येकी 40 रुपये शुल्क आहे. व्हिडिओ कॅमेऱ्याचे चार्जेस त्यांनी आमच्याकडून आकारले नाहीत. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी दगडांचा भक्कम पाया आणि त्यावर विटांचे बांधकाम असलेल्या प्रवेशद्वारातून जायला लागतं. याला गोपूर म्हणतात. गोपुरातून आत प्रवेश केल्यावर शिल्पकलेने पुरेपूर सजलेल्या नक्षीदार खांबांवर तोललेल्या विजयनगर साम्राज्याच्या शैलीचं दर्शन घडवणाऱ्या वास्तू प्रांगणात दिसल्या. यातली एक वास्तू तर अतिशय सुप्रसिद्ध आहे, ती म्हणजे दगडी रथ किंवा रथमंदिर. प्रांगणात पाऊल टाकल्या क्षणिक समोरच मध्यभागी उभी दिसते, त्यामुळे पाऊलं पहिल्यांदा तिकडेच वळतात.
विजय विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केल्यावरती आपल्याला पहिल्यांदा दिसतो तो हा दगडी रथ, जो आपल्या 50 रुपयाच्या नोटेवरती सुद्धा आहे. ही जर माहिती दिली नाही तर मला म्हणजे कालबाह्य करतील लोक. तर हा आहे, माझ्या मागे आहे तो आहे दगडी रथ. हे जे चाकं दिसत आहेत ती आधी गोल गोल फिरायचीत, चालायचीत, पण लोकांनी सुरू केलं ते फिरवायला, त्यामुळं हा बंदिस्त केला आहे. आणि ती दगडी रथाचे ती चाकंसुद्धा लॉक करून टाकली आहेत. खालपासून बघायला सुरुवात केली तर त्या काही इंच पट्टीत पक्ष्यांवर रथावर स्वार असलेले सैनिक दिसतात, युद्ध प्रसंग दिसतात, त्याच्यावरती रथाची चाकं दिसतात. चाकावरही फुलांचं किती सुंदर नक्षीकाम केलंय. या रथमंदिराच्या बाहेरील बाजूस विठ्ठलाची मूर्ती कोरलेली दिसते, त्याच्यावर त्या काळी दिलेला रंगही हलका हलका दिसतो. रथमंदिराच्या पुढच्या बाजूस हत्तींची शिल्प ठेवलेली दिसते. हे हत्ती नंतर ठेवलेत असं अभ्यासकांचं मत आहे, कारण हत्तींचा आकार पाहिला तर तो रथाच्या आकाराच्या मानाने खूपच लहान आहे. जर हे हत्ती नंतर ठेवले असतील तर आधी काय असेल? तर या रथाच्या आकाराला अनुरूप अशी घोड्यांची शिल्प जोडली होती असं म्हणतात. आतमध्ये आधी गरुडाची प्रतिमा स्थापन केली होती म्हणतात, कारण विठ्ठल हा विष्णूचा अवतार आणि विष्णूचे वाहन हे गरुड मानलं जातं. म्हणूनच विठ्ठल मंदिराच्या समोर उभ्या असलेल्या या रथमंदिराला वाहन मंडपही म्हणतात. तुम्हाला हा जो आवाज ऐकू येतोय हा आवाज आहे पोपटांचा, आणि समोर असलेल्या मंडपावरती ते बसलेत, म्हणजे टोकावरती असे तीन ठिकाणी तीन त्या खांबावरती ते पोपट बसलेत. आपण आता दगडी रथ बघून येतो तर दगडी रथाच्या बरोबर समोर हा आपल्याला महामंडप दिसतो. याला महामंडप म्हणतात आणि त्याचा हा जो भाग आहे तो आहे संगीत मंडपाचा भाग. तर याची खासियत, या महामंडपाची खासियत काय आहे की चार बाजूनी खांब आहेत आणि मधी एक खांब आहे, म्हणजे असा एक खांब आणि त्याच्या इकडे 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 असे खांब आहेत. विशेष म्हणजे हे एकाच दगडातून साकारलेत. केवळ सुरेख नक्षीकाम हे यांचं वैशिष्ट्य नाही, तर इथल्या काही खांबांवर आघात केला तर सारे गम अशी सुरावट उमटते. आता या महामंडपात जाता येत नाही आहे, कारण काही भाग ढासळत आहेत आणि असं थोडंफार काहीतरी बांधकाम सुरू असल्यासारखं पण दिसतंय. एक्झॅक्ट माहिती नाही, पण इथं जाता येत नाही आहे सध्या. पण बाहेरून या मंडपाचा आस्वाद घेता येतो. जोत्यावरच्या पट्टीत अत्यंत सुंदर आणि रंजक अशी शिल्पकला आहे. सहज पाहिलं तर घोडे घोडेस्वार दिसतील, पण त्यांच्या वेशभूषेकडे पाहून समजतं की हे परदेशी प्रवासी व्यापारी आहेत. या महामंडपाच्या मागे अजून एक मंडप आहे, तिथे गेले. या मंडपाची खासियत म्हणजे खांब. कृष्ण, राम, हनुमान, नरसिंह आणि तत्कालीन जीवनशैलीची गोष्ट कोरीव कामातून सांगणारे खांब. एका खांबावर राम, लक्ष्मण आणि हनुमानाची भेट कोरली. झाडाखाली यशोदामाई ताक घुसळतीये आणि बाळकृष्ण आपल्या चिमुकल्या हातात मावेल इतकं लोणी घेऊन गट्टम करतोय.
या मंडपातली ही शिल्पा पाहण्यात मी अगदी गढून गेले. मंदिराच्या आतून शिल्पकलेनं अलंकृत शिखर दिसत. थोडस इथून पुढे चालत झाल्यावरती आपल्या डाव्या बाजूला इकडे एक भाग आहे, मला नाव नाही माहिती याचं, पण अतिशय अंधार आहे तो. मी खाली जाते, मला ॲक्च्युली भीती वाटते जेन्युइनली. ओके, मला दिसतंय सगळं. तर हा असा इथला भाग आहे, हलका हलका प्रकाश वरनं येतोय, त्यामध्ये इथे काही काही कोरीव काम केलेलं दिसतंय. पायऱ्या उतरून गेल्यावर गाभाऱ्याचे शिल्पांकन केलेली भिंत आहे. हा प्रदक्षिणा मार्ग आहे असं म्हणतात. नाही, ही बहुतेक गर्भगृहाची गाभाऱ्याची हे आहे, बाह्य भिंत आहे. माझ्या मागे जो आहे तो आहे कल्याण मंडप, जिथे ॲक्च्युली लग्न वगैरे व्हायचे. तर मी तो आज जाऊन दाखवते. आपण जेव्हा या पायऱ्यात चढून वर जातो तेव्हाच आपल्या बाजूला हे अतिशय सुंदर शिल्प दिसतं. तर असा हा कल्याण मंडप आहे. इथे लग्न समारंभ होत असत. व्यालावर स्वार असणारे सैनिक मंडपाच्या चारही बाजूने आहेत. यांच्याकडे पाहून शिल्प आहे की वास्तवातील दृश्य आहे असा प्रश्न पडतो, इतके ते सुघड आहेत. प्रत्येक स्वाराच्या हातात वेगवेगळं आयुध आहे. हे सर्व पाहिल्यावर वाटतंच की विजयनगर साम्राज्याचे राजे हे अतिशय शूर पराक्रमी तर होतेच, पण तितकेच कलेला प्रोत्साहन देणारे होते. त्यामुळेच इतकी सुंदर स्थापत्यकला आपल्याला आता पाहता येते. आता ॲक्च्युली ऊन वाढत चाललंय आणि मी टोपी पण घातली आहे. काहीतरी विचित्र अटायर दिसत असेल माझं. आणि मी ब्रेक घेतलाय थोडासा हा नारळाचं पाणी पिण्यासाठी. आम्ही आता विजय विठ्ठल टेम्पल करून आलो. विजय विठ्ठल मंदिराच्या बाजूलाच राजतुला आहे, तर ती आता आम्ही बघायला जाणार आहोत. त्याच्या आधी हा नारळ पाण्याचा. आम्ही चालत चालत आलो पुढे नारळ पाण्याचा ब्रेक घेऊन, आणि आम्हाला इथे आता राजतुला असा बोर्ड दिसला आहे. तर हा तो बोर्ड आहे राजतुला म्हणून लिहिलेला, आणि त्याच्यावरती माहिती पण दिली आहे. आणि हे राजतुला आहे. या झाडाच्या फांदीच्या मागे पुढे जाऊन दाखवते. ओके. येस. तर ही आहे
हे जे कमानीसारखं दिसते ती आहे राज तुला. आपल्याला वाटेल की ही कुठेतरी जाण्याची कमान आहे, पण ही कमान नसून राज तुलाच आहे. पंधरा फूट उंचीचे दोन खांब आणि त्यांच्यावर दगडाचीच तुळई आडवी ठेवलेली आहे. तराजू अडकवण्यासाठी तुळईच्या खाली खाचा दिसतील. या खाचांची झीज झालेली दिसतीये. तर राज तुला म्हणजे काय? तर किंग्स बॅलन्स असं त्याला इंग्रजीत नाव त्यांनी तिथं दिलेलं आहे. राज तुला म्हणजे नवीन वर्षाचा दिवस असेल किंवा राजाचं राजारोहण असेल, चंद्रग्रहण असेल, सूर्यग्रहण असेल, अशा काही दिवशी राजाच्या वजनाचे म्हणजे जे काही सोनं नाणं पैसा जो आहे तर ते असं तोललं जायचं राजाच्या वजनाच्या ह्याच्यात आणि ते वाटलं जायचं, ते धन इतरांना वाटलं तर ती तुलाही इथं व्हायची, म्हणून ही राजतुला आहे. आणि याची गंमत अशी सांगितली जाते की राजाला खूप म्हणजे राजाचं वजन जास्त व्हावं आणि त्यामुळं धनसुद्धा जास्त मिळावं यासाठी राजाला आधी खूप सारे पौष्टिक पदार्थ खायला घातले जायचे जेणेकरून त्याचं वजन वाढेल. तर ही एक राजतुलेची गंमत आहे. तर ही अशी आहे राजतुला. आम्ही राजतुलेच्या इथून वरती आलो तर इथे अशी कमान दिसली आणि त्या कमानीच्या खाली मी आता थांबली आहे आणि म्हटलं बघावं पुढं काय काय आहे. तर इतके सारे मंदिरं आणि बरेचसे मंडप इथं बांधले गेले आहेत की काय बघू आणि काय नको असं होतं आहे. पण आता जितकी ठिकाणं माहिती आहे, ज्या ठिकाणांची माहिती घेतली आहे त्या ठिकाणी मी जाते आहे, पण मला नाही वाटत की एका भेटीत हंपी बघून होईल. विठ्ठल मंदिराकडे जाताना दगडी खांब, मंडप, पुष्करणी दिसतात. तर हा भाग होता विठ्ठलपुरा या वसाहतीचा. संपूर्ण ग्रॅनाइटच्या दगडातलं हे बांधकाम आहे. त्याच्यामधली एक स्ट्रक्चर आहे. ही पुष्करणी अतिशय सुंदर आहे आणि मेन म्हणजे बसायला हे खूप छान ठिकाण आहे. मगाशी जसं बघितलं की कडेला आहे तो बाजार आहे, विठ्ठल बाजार असं ते जे खांब होते बरेच तो विठ्ठल बाजार म्हणून ओळखला जातो आणि त्याच्या बाजूलाच ही पुष्करणी आहे. आपण कल्पना करू शकतो की त्या काळात हे म्हणजे इथल्या लोकांचा वावर कसा असेल. इथे बायका पाणी भरत असतील कदाचित, लोक पाणी प्यायला येत असतील. कमाल आहे. तर असा होता आजचा एपिसोड. कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या प्रवासात. बाय.